पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. शैलजा मॅडम, मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. शैलजा, सदावर्तेशी बोलायला अपॉइंटमेंट घ्यायला लागते. तू घेतलीस अपॉइंटमेंट? घेतलीस का? बाहेर माझी रिसेप्शनिस्ट आहे, तिच्याशी बोल. ती मला विचारेल आणि मग मला वेळ असेल तर तुला अपॉइंटमेंट मिळेल. आणि अशी अचानक आलीस, सांगितलं पण नाही. सगळे एकदा तरी सांगायचं ना मला. प्रभास, मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला इथे येऊ दिलं असतं? आणि खास करून घरी जे काही झालं त्यानंतर इथे येण्याची परवानगी दिली असती तुम्ही मला? मी ओळखते तुम्हाला प्रभास. वीणा, हे बघ, आतून तुझा सगळ्यांसमोर अपमान केलेला मला नाही आवडणार. प्रभास, त्याने जर त्यांचा तुमच्यावरचा राग जाणार असेल तर मला तेही चालेल. बरं, तुम्ही जा, तुमच्या कामाला सुरुवात करा. हॅलो, मला आज भेटायचं होतं तुला. भेटशील ना? खर तर मी खूप एक्साइटेड आहे. की खड्ड्यात गेली तुझी एक्साइटमेंट. वीणा ऑफिस मध्ये येणार हे का नाही सांगितलंस मला? काय, वीणा ऑफिस मध्ये? वा, तुझ्याच घरात राहणारी तुझी बहीण घराबाहेर गेली, कुठे गेली, काय करते काहीच माहित नाही तुला. हा, अरे तुझी ही जी एक्साइटमेंट आहे ना ती जरा बाजूला ठेव आणि बाकीच्या कामांपेक्षा महत्वाच्या कामांकडे जरा लक्ष दे. वीणा काय करते काय नाही हे मला सगळं कळलं पाहिजे. मी
आहे यार, मी काय करू या वीणाचं आता? घरी जाऊन अपमान झाला तो पुरेसा नव्हता, बाईसाहेब ऑफिस मध्ये गेल्यात कित्येक वेळी यार. मॅडम आय एम सॉरी, मला खरंच माहित नव्हतं की प्रभास इथे आल्यानंतर त्याच्या मागोमाग ती वीणा सुद्धा इकडे येईल. उद्याच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स आजवर शिफ्ट कर, जितक्या होतील तितक्या. आणि उद्याचे जे काही कॉन्फरन्स कॉल्स असतील ते सगळे आज शिफ्ट कर, म्हणजे जितके शक्य होतील तितके शिफ्ट कर, कळलं? हो, पण काय असं अचानक काय झालं? मला 2 मिनिटं सुद्धा मोकळं राहायचं नाही. मला माझा अख्खा दिवस आज पॅक हवाय, बिझी हवाय. करते? ठीक आहे. जा. वेटिंग फॉर रिपोर्ट. हे जितकं शक्य होईल तितक्या लवकर मेल करून टाका. आपल्या ऑफिसचे काही नियम आहेत. बॉसच्या केबिनमध्ये यायच्या आधी नॉक करायचं असतं. मे आय कम इन असं विचारायचं असतं.
आणि मग आत यायचं असत. सॉरी. मैं कमिन मैम. अत्तु. मैडम. मैडम. सॉरी. शैलजा मैडम, तुम्हाला लंच टाइम मध्ये थोडासा वेळ असेल तर तुम्ही वीणाला भेटून घ्याल का? लंच टाइम मधला माझा वेळ नको त्या माणसाशी बोलण्यात वाया घालवायचा का मी? शांतपणे जेवायचं ना. सॉरी मॅम. सॉरी. ते मेल कर लोक. प्रवास सर लंच घेऊया. नाही तुम्ही घ्या का? काय झालं? वीणा, हे बघ, मला नाही वाटत आत्तू तुला वेळ देईल. उगाच तुझा पण वेळ वाया जाईल, त्यापेक्षा ना तू नको थांबूस. प्रवास मी नाही जाणार आहे. आत्तूंना भेटल्याशिवाय कशी जाऊ मी? अगं पण ती अख्खा वेळ जर आतच थांबली तर तू कशी भेटणार आहेस तिला? अहो पण त्या घरी तर जातीलच ना, त्यांना केबिनच्या बाहेर तर यावं लागेल की नाही? की तुमच्या ऑफिसला छुपा दरवाजा आहे? नाही म्हणजे त्या येतील ना केबिनच्या बाहेर, हो ना? काही नाही, मी वाट बघेन इथे. खाल्लेस काही? नाही म्हणजे गडबडीत डबा घरीच विसरला. ठीक आहे, मी आणलाय डबा, आपण खाऊया एकत्र. चल. नाही नाही, तुम्ही खाऊन घ्या, तुम्ही दमला असाल तुम्ही जेवून घ्या. तुला बघितलं ना तरलं माझं पोट. बस तुम्ही पण ना, जा जेवून घ्या. नाही नाही, मी एकटा नाही खाणार आहे. खायचं तर आपण दोघांनी एकत्र खायचं, नाही तर दोघे उपाशी. तुम्ही पण ना खूप हट्टी आता. जिद्दी. हट्टी. जिद्दी. जिद्दी. जेवून घ्या. Thank you.
वीणा म्हणजे आता तू बनवतेस तेवढं टेस्टी असेल की नाही आय डोंट नो, पण तुझं पोट नक्कीच भरेल. आणि आधी तू ह्या वीणाचं ना तंगडच तोडलं पाहिजे, म्हणजे कुठेच जाऊ शकणार नाही, ना प्रभासच्या ऑफिस मध्ये, ना त्याच्या घरी, ना त्या रिहर्सल हॉल मध्ये, कुठेच जाऊ शकणार नाही. नको ग बाई, या आधी तिचा पाय मोडला होता तेव्हा काय काय झालं ते बघितलंस ना, सगळी घरातली कामं मला एकटीलाच करावी लागली आणि तिची सेवा करत होते ते वेगळंच. मम्मी अगं कळत कसं नाहीये तुला, की वीणा त्या शैलजा सदावर्तींच्या सतत मागे मागे जाऊ लागली ना, तर असं नको व्हायला की त्यांचा वीणावरचा राग पूर्णपणे निघून जाईल आणि त्या प्रभास आणि वीणाच्या लग्नासाठी होकार देतील. हे बघ, मला हे व्हायला नकोय, मला जायचंय त्या घरी सून म्हणून आणि दाखवून द्यायचंय प्रभासला की मला झिडकारून त्याने केवढी मोठी चूक केली. अगं पण तरी सुद्धा जर त्या सटवीने प्रभास आणि वीणाच्या लग्नाला परवानगी दिली तर ठीक आहे ना. हा तरी ठीक आहे. कसं ते सांगते, जितका त्रास जितका छळ वीणाचा मी बहीण म्हणून केलाय ना, तितकाच आणि त्याच्यापेक्षा जास्त मी तिचं जाऊ म्हणून करू शकते. मैं कमी काय मॅडम, एक आठवलं, तुम्ही जेवून घेता का प्लीज? नाही काय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे उद्याच्या सगळ्या मीटिंग्स मी आत्ता रिअरेंज केल्यात, पण त्या मीटिंग्स एकदा सुरू झाल्या ना की मग तुम्हाला जेवायला वेळ मिळणार नाही. आता ऑलरेडी जेवायची वेळ निघत चालली, तुम्ही आत्ता जेवून घेतलं तर बरं होईल. मी प्लेट्स लावायला सांगतो त्याला. ठीक, हां प्लीज. काय झालं, भाजी तिखट आहे का? मग डोळ्यात पाणी काय तुमच्या? वीणा, तू अत्तूचं मन जिंकण्यासाठी एवढे प्रयत्न करतेस ते बघून ना मलाच त्रास होतोय अग. आणि हे मला लपवता नाही आलं. मला कोणीतरी म्हणालं होतं माहितीये, तुझे हे अश्रू सुखाच्या क्षणांसाठी राखून ठेव. आठवत आहे? ह्या पुढे आयुष्यात खूप सुखाचे क्षण येणार आहेत आपल्या. चल जेवणासाठी कॅन्टीन आहे. इथे जेवलेलं मला आवडत नाही, समजावून सांग त्यांना. हम होंगे कामया, हम होंगे कामया एक दिन,